हरे कृष्णा। तर आज आपल्याला पदयात्रेची काही माहिती सांगणार आहे। पदयात्रा म्हणजे पायी चालणारी दिंडी, जसं आपल्याला माहितच असेल पंढरपूरमध्ये आषाढीला कार्तिकेला जसे चार वारे असतात, विशेष करून आषाढीमध्ये बरेच वारकरी आपल्या गावातून जसे देऊ आहे, आळंदी आहे, ज्ञानेश्वर महाराज, जिंतुकार महाराज दिंडीसोबत ते काय करतात पंढरपूरला चालत चालत येतात, त्याला दिंडी म्हटलं जातं। त्याचप्रमाणे इस्कॉनमध्ये एक पदयात्रा चालू असते, गेली 36 वर्षे ही पदयात्रा चालू आहे। 1984 पासून द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी आणि रामेश्वर असे चार धामाला सलग आतापर्यंत 6 राऊंड झालेले आहेत, आता 7वा राऊंड चालू आहे पदयात्रेचा। तर ही पदयात्रा कुठून सुरू झाली, कोणी चालू केली याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य शिलप्रुपाद यांनी परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराजांना आदेश दिला की तुम्ही गावचे आहात, तुम्ही काय करा, ही बैलगाडी घेऊन गावगाव जाऊन ह्या हरिनाम संकीर्तन, गीता भागवत आणि प्रसादाचं डिस्ट्रीब्युशन करा। 1976 साली प्रथम ही दिंडी पदयात्रा निघाली, वृंदावन ते इलाहाबादपासून निघाली पोहोचली। त्यानंतर प्रभादांना सर्व ही पदयात्रेविषयी सर्व माहिती दिली, प्रभाजी खूप खुश झाले आणि प्रभाजींनी सांगितलं की अशी एक दिंडी नाही तर असे मिलियन्स ऑफ मिलियन्स पदयात्रा झाल्या पाहिजेत। तर 1996 साली पुन्हा गुरु महाराजांनी या दिंडीचं पूर्ण जगभरामध्ये पदयात्रा नियोजन केलं आणि 108 पेक्षा जास्त पूर्ण देशविदेशामध्ये, केवळ भारतामध्येच नाही तर देशविदेशामध्ये पदयात्रा नियोजन केलं आणि आतापर्यंत भारतामध्ये बऱ्याच पदयात्रा चालू आहेत। जशी एक ऑल इंडिया पदयात्रा आहे, गेली 36 वर्षे चालू आहे 84 पासून आणि आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असते गावोगावी जात। नंतर गुजरातमध्ये आहे, नंतर UPमध्ये आहे, नंतर बंगालमध्ये सुरू झाली आहे, अशा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा चालू होत आहेत। तर पदयात्राचा मुख्य उद्देश काय आहे, तर पदयात्रा गावोगावी जाऊन लोकांना हरिनाम करा, कारण कलियुगाचा धर्म आहे हरिनाम। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, जसे तुकाराम महाराज सांगतात नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे। तर नाम संकीर्तन केलं पाहिजे, कलियुग आहे तर आम्ही गावोगावी जाऊन सर्व गावकऱ्यांना सांगतो की आपण हे कलियुग आहे, कलियुगामध्ये आपण नामस्मरण करा, गीता भागवत वाचा, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, हा आम्ही संदेश देत असतो। तर या पदयात्रेमध्ये आपणही जॉईन होऊ शकता, पण विशेष करून प्रभूजी या ठिकाणी माताजी जॉईन होऊ शकत नाहीत, दिंडीमध्ये होऊ शकतात पण या पदयात्रेमध्ये फक्त प्रभूजींनाच आलवड आहे। 15 वर्षापासून तुमचं 50-60 वर्षापर्यंत तुम्ही येऊ शकता वयोगट, आणि विशेष करून ते चालले पाहिजे, विशेष करून तुम्हाला चालल्यानंतर बरेच अनुभव तुम्हाला तुम्ही पर्सनल घेऊ शकतात की ही पदयात्रा कसे गावोगाव जाते, कसे लोकांना आकर्षित करते, आणि तुम्ही पर्सनली पण अनुभव घेऊ शकता की भगवंत कसे या पदयात्रामध्ये मदत करतात किंवा हेल्प करतात। सर्व दिंडी हे भगवंताच्या कृपेने चालते, है ना, आपण त्याचा अनुभव घेऊ शकता। हरे कृष्णा।